बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज जी मुंबई दिसते तिची जडणघडण अनेक थोर व्यक्तींमुळे झाली त्यापैकी जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ हे प्रमुख होत त्यांचाच परिचय या पाठातल्या गोष्टीत करून देण्यात आला आहे शीर्षक आहे नाना शंकरशेठ मुंबईचे एक शिल्पकार लेखक य दी फडके म्हणजेच यशवंत दिनकर फडके हा मराठी बालभारती इयत्ता पाचवी यातील एक धडा आहे यासाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे अभिवाचन आसावरी दोषी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे बोटांवर मोजण्या इतक्या जगातील थोड्या महानगरांमध्ये तिची गणना होते कारखाने गिरण्या व्यापार उद्योग दळणवळण वाहतूक याबाबतीत हे शहर आघाडीवर आहे तसेच ते शिक्षण कला क्रीडा आदी सांस्कृतिक क्षेत्रातही अग्रगण्य आहे अनेक अंगांनी विकसित व संपन्न असलेल्या या शहराच्या जडणघडणीत नाना शंकर शेठ यांनी फार मोठा वाटा उचलला आहे यामुळेच ते मुंबईचे एक प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात आपल्या देशात आज बऱ्याच सामाजिक राजकीय आर्थिक सुधारणा झालेल्या दिसतात तसेच वैचारिक चळवळीही चाललेल्या आढळतात मुंबई ही या साऱ्यांची गंगोत्री आहे या मुंबईतच एकोणीसाव्या शतकात अनेक प्रकारच्या सुधारणा आणि प्रगती यांची बीजे प्रथम पेरली गेली त्यामुळे मुंबई शहराला एक आगळं महत्त्व प्राप्त आहे त्यापैकी बऱ्याच सुधारणा घडवून आणण्यात नाना शंकर यांचा फार मोठा वाटा आहे नानांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन या दिवशी एका धनाढ्य व्यापारी कुटुंबात झाला त्यांचं संपूर्ण नाव जगन्नाथ शंकर मुरकुटे असले तरी नाना शंकरशेट या नावाने ते प्रसिद्ध आहेत नानांचे वडील वारले तेव्हा नाना जेमतेम वीस वर्षांचे होते आपला संसार आणि घरचा पिढीजात व्यापारधंदा सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली तरीसुद्धा ते मुळीच डगमगले मात्र नाहीत त्यावेळचे राज्यपाल माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना आधुनिक शिक्षणाबद्दल फार आस्था होती लोकांनी शिक्षण घ्यावे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करावी जीवन अनेक अंगांनी समृद्ध करावे असे त्यांना फार वाटे त्यासाठी त्यांनी पाठ्यपुस्तके छापण्यास सुरुवात केली हुशार विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी ते बक्षिसे देत चांगल्या पुस्तकांच्या लेखकांना पारितोषिके देण्याचा उपक्रमही त्यांनीच प्रथम सुरू केला एल्फिन्स्टनची ही कामगिरी पाहून नानांच्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला त्यामुळे नानांनी जेव्हा विद्यालय आणि महाविद्यालय यांची स्थापना केली तेव्हा त्यांनी एल्फिन्स्टनचे नाव त्यांना दिले आजच्या मनाने त्या काळात मुलींच्या शिक्षणात अनंत अडचणी होत्या गोरगरिबांना शिक्षण घेणे तर फारच अवघड होते या अडचणी लक्षात घेऊन नानांनी स्वतःचा पैसा खर्च करून मुलींसाठी व गोरगरिबांसाठी शाळा सुरू केल्या आणि एका परीने शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली या उपक्रमांना त्यांच्या काही स्नेहांचीही साथ मिळाली त्यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर जमशेटजी जिजीभाई फ्रामजी कावसजी आदींचे सहकार्य त्यांना लाभले अठराशे पंचेचाळीस साली पहिले वैद्यकीय महाविद्यालय मुंबईला निघाले ते त्यांच्याच प्रयत्नांमुळे या महाविद्यालयाला त्यांनी व त्यांच्या मित्रांनी त्यावेळेचे राज्यपाल ग्रँट यांचे नाव दिले त्यानंतर दहा वर्षांनी कायद्याचे प्रशिक्षण देण्याचा पहिला वर्ग सुरू झाला तोही नानांच्याच प्रयत्नांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्न साली झाली अगदी प्रारंभापासूनच विद्यापीठाच्या कारभाराशी त्यांचा जवळचा संबंध होता शिक्षण चांगल्या रीतीने दिले व घेतले जाण्यासाठी मातृभाषा हेच माध्यम असले पाहिजे या विचाराशी ते सहमत होते नानांचे कार्यक्षेत्र शिक्षणापुरतेच मर्यादित राहिले नाही तर प्रगत जीवनासाठी दळणवळण आणि वाहतूक यांची अतिशय आवश्यकता आहे हे ओळखून त्या क्षेत्रांकडेही त्यांनी लक्ष दिले सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबई ते ठाणे या मार्गावर भारतातील पहिली आगगाडी धावली रेल्वेचा कारभार पाहणाऱ्या संचालक मंडळाचे नाना एक सभासद होते एवढेच नव्हे तर या कंपनीचे कार्यालयसुद्धा नानांच्या ठाकूरद्वार येथील वाड्यात होते आज मुंबईकरांना आगगाडीचं मूळीत नवल वाटत नाही पण शंभर सव्वाशे पूर्वींच्या त्या काळात मात्र आगगाडीचे लोकांना इतके नवल वाटले की ते म्हणत साहेबाचा पोऱ्या कसा अकली बिन बैलाने गाडी रे हाकली मुंबई शहर हे भारतातील एक आघाडीचे औद्योगिक केंद्र आहे कापड गिरण्यांसाठी मुंबई प्रसिद्ध आहे बँकांचे महत्त्व लक्षात घेऊन मर्कंटाईल बँक स्थापन करण्यात नानांनी पुढाकार घेतला मुंबईला पाणी पुरवणाऱ्या विहार तलावाची योजना त्यांनी तडीस नेली मुंबईचे रस्ते गॅसच्या दिव्यांनी उजळून निघाले तेही नानांच्या परिश्रमांमुळेच वाढत्या मुंबईचा विचार करून तिथल्या सार्वजनिक जीवनास रोगराईचा धोका पोहोचू नये ते निरोगी राहावे म्हणून ते सतत प्रयत्नशील राहिले हे सारे करत असताना त्यांनी मुंबईच्या सौंदर्याकडेही दुर्लक्ष केले नाही मुंबई शहरामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी बागा व उद्याने तयार केली लोकांसाठी ती खुली ठेवली त्या तरेतरेची तरे फुलझाडे लावून त्या बागांच्या रूपाने मुंबई शहराच्या सौंदर्यात त्यांनी भर घातली त्यासाठी त्यांनी सढळ हाताने देणग्या दिल्या मुंबईच्या कला जीवनाचेही त्यांनी संगोपन केले बाळंतेण स्त्रियांची होणारी आबाळ आणि गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी सुसज्ज प्रसूतीगृह सुरू केले शिवाय दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात लोकांच्या अडचणी निवारण्यासाठी दुष्काळ निवारण निधीसारखी कल्पना पुढे मांडून त्यांनी लोकांना मदत केली आपल्या देशातील लोकांची सर्वांगीण प्रगती व्हावी अशी नानांना तळमळ होती काही अनिष्ट चाली व रूढी यांच्याविरुद्ध नाना ठामपणे उभे राहिले सती सतीसारख्या अमानुष व दुष्ट चालींच्या उच्चाटनासाठी त्यांनी राज्यकर्त्यांना मदत केली मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे ते एक सभासद होते लोकांची गारहाणी राज्यकर्त्यांसमोर निर्भयपणे मांडून ते अन्यायाची दाद लावून घेत अठराशे सत्तावन्न साली इंग्रजी राजवट उखडून टाकण्यासाठी जो उठाव झाला त्यात नानांचा हात असावा असा, असा राज्यकर्त्यांना संशय वाटत होता नानांना त्यापायी बराच त्रास सहन करावा लागला विद्वत्तेबद्दल त्यांना पराकोटीचा आदर असल्यामुळे त्यांनी विद्वानांचा नेहमीच आदरसत्कार केला मुंबईची व पर्यायाने देशाची चिंता वाहणारे नाना एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी कालवश झाले शालांत परीक्षेत संस्कृत विषयात पहिला व दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना जगन्नाथ शंकरशेट या नावे शिष्यवृत्ती देण्यास अठराशे सहासष्टपासून सुरुवात झाली ही शिष्यवृत्ती मिळवणे हा बहुमान समजला जातो आणि ती मिळवण्यासाठी हुशार विद्यार्थ्यांमध्ये कमालीची चढाओढ चालते नाना आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या अनेक संस्था मुंबईत आजही पाहायला मिळतात तुम्ही मुंबईतच राहत असाल किंवा मुंबईला गेलात तर एल्फिन्स्टन महाविद्यालय जे जे इस्पितळ ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय टाउन हॉल एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय राणीचा बाग इत्यादी महत्त्वाची स्थळे अवश्य बघा आणि टाउन हॉलमधील नानांचा पुतळाही पाहायला विसरू नका मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वचनाचे साक्षात उदाहरण म्हणजे नानांचे जीवन आज एकतीस जुलै या दिवशी नानांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ही गोष्ट रिलीज करताना आम्हाला अतिशय आदरयुक्त भावना आमच्या मनात आहेत या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स स्पीक डॉट कॉम भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत धन्यवाद